महाराष्ट्र के इस वक्त की सबसे बड़ी खबर है कि कोरोना मुक्त गांव के स्कूल शुरू होंगे। जी हां, महाराष्ट्र के शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने वीडियो जारी कर इसकी जानकारी दी है। इसमें उन्होंने कहा है कि जो गांव पिछले एक महीनों से कोरोना मुक्त है, उन गांव के स्कूल शुरू होंगे। इसके साथ ही तीसरी लहर का पूरा ख्याल रखा जाएगा। देखिए ये रिपोर्ट। खबर महाराष्ट्र की है, जहाँ कोरोना मुक्त गाँव के स्कूल 15 जुलाई को शुरू होने हैं। ये खबर सुखद भी है। ऐसा लग रहा है कि मानो अनलॉक की प्रक्रिया शुरू हो गई हो। इसकी जानकारी खुद महाराष्ट्र के शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने वीडियो जारी कर दी, जिसमें उन्होंने कहा कि जो गांव पिछले एक महीनों से कोरोना मुक्त है, उन गांव में 8वीं से 12वीं तक के स्कूल शुरू होंगे। हालांकि उन्होंने ये भी कहा है कि बच्चों पर तीसरी लहर के कोरोना संक्रमण के प्रभाव को नहीं निकाल सकते, इसलिए उन्होंने ऐसे गांव के लिए समिति गठित की है। इसके तहत कोरोना की तीसरी लहर का पूरा ख्याल रखा जाएगा। इसके साथ ही ये भी ध्यान रखा जाएगा कि जिन गांव में स्कूल खुल रहे हैं, वहां के स्थानीय लोगों में कोरोना संबंधी जागरूकता हो। गांव की समिति में सरपंच, तलाटी, ग्राम सेवक, वैद्यकीय अधिकारी तथा स्कूल मैनेजमेंट कमेटी के मेंबर हो, ताकि इसके बाद भी कोरोना का संक्रमण न फैले। आपण ही जाणता की मागच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण काही ठिकाणी शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर दुसरी लाट आल्यामुळे आपण शाळा बंद करण्यासंदर्भामधला निर्णय घेतला। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की आमचं पूर्ण लक्ष जे आहे ते येणाऱ्या तिसऱ्या लाटेवरती आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की मुलांवरती इम्पॅक्ट होऊ शकतो असंही तज्ज्ञांचं मत आहे। आणि म्हणून या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शाळा सुरू करत असताना ज्या ठिकाणी एक महिना झाला कोरोना नसेल, ज्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गावकऱ्यांमध्ये जागरूकता असेल आणि गावच्या कमिटी ज्याच्यामध्ये सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, तिथले वैद्यकीय अधिकारी असतील, स्कूल मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर असतील, यांच्या माध्यमातून ज्या गावाला भविष्यातही प्रतिबंधक उपायांसंदर्भामध्ये जसं प्लॅनिंग असेल, अशा ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भामधला जो आहे तो निर्णय या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांसमोर आणू इच्छिते। 15 जुलैला आपण सगळेजण जे आहोत ते ग्रामीण भागामधल्या ज्या शाळा जिथे एक महिन्यापासून कोरोना नाही आहे, अशा शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठराव करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी मांडत आहोत, आणि विविध SOPs या काळामध्ये जे आहेत ते आपण निर्माण केलेले आहेत आणि त्याचा अंमलबजावणी योग्य रीतीने केलं गेलं पाहिजे याकडे सुद्धा आपण पाहणार आहोत। आणि हे करत असताना माझं सर्वांना आव्हान आहे की मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता ही कशा चांगल्या तऱ्हेने राहील ह्या दृष्टिकोनातून आपण सगळा प्रयत्न केला पाहिजे। आपल्याला माहिती आहे की गावी गावामध्ये आपण विविध माध्यमातून शहरामध्ये आणि गावामध्ये एज्युकेशन देण्याचा प्रयत्न केला, परंतु जसं मी सांगितलं की काही गावामध्ये कनेक्टिव्हिटी नसेल किंवा इलेक्ट्रिसिटी नसेल, अशा गावांमध्ये शिक्षण देत असताना आपल्याला त्रास लागायला लागला। म्हणूनच आता या काळामध्ये शाळा सुरू करत असताना माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रतिबंधात्मक उपाय घेऊन अशा ठिकाणी जर आपल्याला शाळा सुरू करता आल्या तर त्यासाठी आपण ठरवलेलं आहे आणि 15 जुलैपासून 8वीपासून 12वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय आम्ही घेत आहोत। 15 जुलाई को खुल रही स्कूलों का उत्साह देखना महत्वपूर्ण होगा, जिस पर रहेगी बीसीएन न्यूज की नजर। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।